क्वेश्चनची 8 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे. उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो. इतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम, 1 एकरमध्ये आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते. तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 9:30 सुरुवात करणार आहे, 9:30 बसणार. आमरण आमरण साकळ्या सुकळ्या करीत नाही. 4 तारखेपासून संभाजी महाराजांबद्दल बोलतो. संभाजी महाराजांना काय भावना? धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झालोय आणि देशवासियांना पण छत्रपती धर्मवीर संभाजीराजे शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनाही शुभेच्छा देतो. आंदोलनाबाबत लोकांना हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल, उपोषण कधी असेल, तुमची सभा कशी कधी असेल या संदर्भातला अजून निर्णय दिला? उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे. उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे. तिथली काय तयारी आहे, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे. आणि नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं आंतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम, 1 एकरमध्ये आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते. तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिले हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी. इथं 6 करोड यायचं, उद्या पाणी करायला चाललो आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात. काय वेळ काय आहे आणि 4 जूनचाच मुहूर्त काय? नाही नाही, असं काय नाही मुहूर्ताचं, असं काहीच नाही. माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे, परंतु आता आनंद आम्हाला याच्यात स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात, त्याला आरक्षण मिळण्यात. आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते. आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी, आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत. कारण मराठा कोणचाही असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10% दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाही आहे. त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो, श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय. सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय, 10% दिलंय पण ते कुठं लागू झालंय. 4 जून रोजीचं कसं असेल, किती वाजता बसणार आहेत, कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल, सरकार स्थापनेचं असेल, सगळं असेल, तुमचं टायमिंग कसं? 9:30 सुरुवात करणार आहे, 9:30 बसणार. आमरण आमरण साकळ्या सुकळ्या करीत नाही सगळं. काय नाही, त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी. 6 करोड मला हटत नाही. तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते, लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे, त्या सगळ्यांना आवाहन काय आहे? आंदोलन पण शांततेत, माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही, कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय, त्यांना काळजी आहे. ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी. म्हणजे सगळे सोयऱ्यांचाच विषय आहे का, सगळे सोयऱ्यांबाबत आंतरवलीत असणार आहे का नारायणगडावर? आंतरवली आणि सगळं आंतरवलीत नारायणगडावर. हो, सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू? गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला 6 करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे. परंतु नारायणगडावरती काय तयारी, त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, लोक तर पडले नाही पाहिजे. आंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले, उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही, झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग? त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणार आहे. सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय. 3 टप्पे झाले लोकसभेचे, आता 2 टप्पे बाकी. 3 टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि एकंदरीत मराठा मतांचा काय परिणाम जाणवला, काय स्थिती आहे? मी आता नाही आहे त्याच्यात, मी निवडणुकीत नाही आहे, मी कोणाचा प्रचारही केला नाही, कोणाला निवडून आणा म्हणलो नाही, कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता, ना महाविकास आघाडीला होता, ना कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता, मी नव्हतं. फक्त एक सांगितलं भाऊ समाजाला पाडा, कारण त्याच्यात लई मोठी ताकद आहे, कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत. कळणाराला कळालंय, नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर. तुमची भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसलं असेल ना, मराठी काय केले का बघा दादा. एक मात्र झालंय, मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते. मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच आहेत,
झोपायला जिथे येते गोधड्या गाधड्या आणल्या सतट त्याने इथं झोप दे आणि इथं सकाळी सुरू लगेच. म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणतात. दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाहीत 10 वर्ष. आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते ते. तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही. यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ. फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या 4-5 महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बाराबलुतेदारविषयी खूप द्वेष आहे. त्याचं कारण सांगतो मी. धनगर बांधवांचा आरक्षणाचा एसटीमधला विषय त्यांनी सांगितलं एसटी ते ओबीसीला धक्का लागू देणार नाही. म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला यांनी, त्याचा अर्थ असा होतो. मग धनगर बांधवांनी तरी का पळावं अशी आता कुजबूज गोरगरीब धनगर बांधवा सुरू झाली कालपासून. आता निवडणूक संपले, आता नावं सांगायला हरकत नाही, कोण आहेत ते 4-5 नेते? नाही काय, फडणवीस साहेबच ना. फडणवीस साहेब ते तेरे नाम एक हे चंद्रकांतदादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा, वगळीला वड्याला खेकडे असतात तसं भांगपाडीत आहे. माझ्या मागं लागत काही गरज होती त्याला? मी त्याला काही बोललो का? त्याविषयी ते माझ्या मागं लागलं, घेणं देणं काही गरज नसतं. आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे. आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही. त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा. आई बहिणीवरती हल्ले केले, परत त्यांच्यावर केसेस केल्या, लाखो पोरांवरती केसेस केल्यात, महिला तडीपार केल्यात. आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा देव गजपाने तो म्हणतो 10% आरक्षण दिलं आहे, मी गैरसमज करतो मी. आणि ते काय म्हणते परत, मी मला मागितलं होतं, मला एकट्याला ते म्हणतंय, मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं, मला म्हणजे मी मागितलं होतं, मला प्रमाणपत्र द्या. आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं, आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं. काय येडं गोळा करून आणलं, काही कुठून ते गजपाने कचरा धडसाडा नाही आम्ही धड काही कुठं टाकताय नसलं का? फडणवीस साहेबांनी आभा घ्या असली संभळले आणि मोदी साहेबावर वेळ आली. मोदी साहेब महाराष्ट्रात इतक्या वेळेस आले नव्हते, नुसत्या सोलापूर जिल्ह्यात 3 सभा झाल्या गहू त्यांच्या, इतकी फजिती चालली त्यांची. हे आभा घ्या असली, मी त्याचं वाटं गेलो नाही काही नाही तर माझ्या वाटं गेलं. हां, फडणवीस साहेबाला एक मार्क द्यावा लागतील, कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी 2-4 दिवसापूर्वी त्यांची प्रेस झाली, त्यांनी मान्य केलं की जरांगे पाटील कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आहे. ते खरं बोलले जिंदगी, त्याबद्दल त्यांना मार्क आहेत. आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होते ओबीसीचे नेते, त्यांना घरी बसले. या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतो, 100% द्यावा लागते, कारण ते खरं बोलले, खरं काम केलं. आता नाशिक पण आता मी कोणालाच पाठिंबा नाही म्हणलं जाऊ तरी कशाला. तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणतायत, म्हणून मोदींना सभा घ्या. म्हणजे हा जरांगे इम्पॅक्ट, जरांगे फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये? अरे दादा, मी काय चुकीचं करतोय हे बघा. नोकरदारात आमच्या भरती वाढा ना, त्यांची पदोन्नती होत नाही, 10% दिलं पोरांच्या कामाला नाही आलं. मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बरं का, त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून. पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा, त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे, त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्याला असं वाटायला लागलं की 10% दिले भरत्या थांबल्यात, पोरांच्या कामाला यायला नाही, मग यांच्या बाजूला का राहायचं? त्यांनी 10% द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं. जरी 4-2 नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही, आम्ही ते 3% सोडूनच दिलेत आता 100% मराठ्यांपैकी. कारण सगळ्यांना कळतं की आपल्या लेकराचं वाटलं, आणि मी काय वाईट करतोय, सगळ्या मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मी लढतोय. मी दुश्मनी कोणासाठी अंगोर घेतली? सगळ्या मराठ्यांसाठी. पुढचा प्रश्न असा आहे की आता विधानसभेला तुम्ही यापूर्वीच्या संदर्भात सांगितलेलं आहे, विधानसभेला मराठा समाज गणित बिघडवणार का? गणित नाही बिघडवणार, त्यांचं त्याला येऊनच देणार नाही. गणित बिघडायचं काय संबंध आहे? मैदानातच मी राहणार आहे. जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे, हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे. पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही. देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणं आहे की तुम्ही आमचा हा आहे ते हक्काचं द्या, तुम्ही गुन्हे मागं घेऊ म्हणले होते ते घ्या, आम्हाला राजकारणात यायचं नाही. पण जर नाही केलं तर मग मात्र 288 सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत. मी नाही राजकारणात राहणार, पण गोरगरी महाराज देणारं बनवणार आहे आणि यांना कायमचं त्याच्यातून घालणार आहे. थँक्यू, धन्यवाद.